विनोद सगळ्यांना, कैशांत सगळी बरी यांना. तर मी जोवी आणि यो माझा ईस्ट इंडियन चॅनल जोवी मी ईस्ट इंडियन पोरी. आणि आज मी अजून एक कुकिंग सेगमेंट घेते आले आहोत जे हाय चिकन खुड्डी. तर ईस्ट इंडियन हर एक ईस्ट इंडियनच्या घरात चिकन खुड्डीची ग्रेव्ही जी आहे ते बनतच बनतं आणि आमच्या घरात बी बनतं. तर आणि सगळ्यांची करावची पद्धत वायली असतं. तर आम्ही जसं करतो आहोत ते मी तुम्हाला शेअर करीन. तर बघूया आपले इन्ग्रेडियंट्स काय हाल. तर आपण यो सुक खोबरं घेतलेलं आहे. तर आपण चुलीशी याला असं भुजूनशी घेऊ आणि मग याला याचा बारीक तुकडं करू. तर इन्ग्रेडियंट्स काय आहे आपण बघूया. आपण 4 मीडियम कांदा घेतलेला आहे, त्याला आम्ही बारीक चॉप करून घेतलेला आहे. यो वाटरसाठी आम्ही 1 वाटीवर सुकं नारळ घेतलं आहे, त्याला नीट भुजूनशी घेतलं आहे आणि बारीक कापलं आहे. थोडंसं कोथमीर, पुदिना, 1 इंचवर आलं, 15 पाकल्या लसणाच्या आणि स मिरच्या हान मीडियम, य 1 किलो चिकन आहे, यो 3 चमचा बॉटल मसाला आहे आणि मीठ जसं तुम्हाला टेस्ट पाहिजे तसं तुम्ही यूज करा. आता आपल्या वाटल्यासाठी आपण जारमध्ये ते कापलेलं खोबरं घेऊया, लसणाच्या पाकल्या आणि आलं आणि आपण याला बरेशी ग्राइंड करून घेऊया आणि आपल्याला याचा फाईन पेस्ट बनवून घ्यायचा. या मिक्सीशी आपण याला बरेशी ग्राइंड करून घेऊया. आता एका टोपान तुम्ही 4 चमचावर तेल घ्या. आम्ही 4 बारीक चमचावर तेल घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्ती पाहिजेत असेल तर जास्ती घ्या आणि जर कमी पाहिजेत असेल तर कमी भी घेऊ शकता. आणि यान आपला जो कांदा कापलेला होता आणि मिरच्या ते आपण तेलात बरेशी कोंबून घेऊया. जास्ती आपल्याला ब्राउन भी नाही करायचं आहे. कांदा जरा लालसर होत आयला तर आपण त्याच्यात आपलं चिकन जे आहे ते घालूया. आता जवळ आपला तो कांदा आणि मिरच्या होत्या ते आपण कोंबून घेऊया. या मीडियम फ्लेम मध्ये आपण कांदा कोमावचं, जास्ती त्याला जळवायचं भी नाही. एकदा ते कोंबलं तर आपण थोडस कोथमीर आणि थोडीशी पुदिना जी कापलेली होती ती भी घालायचं आणि यानंच परतून घेवायचं. तर एकदा आपला कांदा कोमत आयला तर त्यान आपण जी आपली ही चिकन आहे याला बरेशी 2 पाण्यात धुवून घेवायचं आणि ही जी तुकडी हान या कांद्यानंच आपण कोमून घेवायचं. तर आता आपण ही जी मिक्सचर आहे कांदा आणि चिकनचं याला आपण बरेशी मिक्स करून घेऊया आणि फ्लेम मीडियमच ठेवायचं. आता जसं आपलं चिकन शिजत आलं त्यान आपण थोडस जे आपलं सॉल्ट आहे ते घालूया आणि ते बी यानंच कोंबून घेऊया. तर याला आपण बरेशी कोंबून घेऊया चिकनला. तर जेव्हा आपण चिकन शिजत ठेवू त्याच्यावरती आपण थाली ठेवूया आणि जर तुम्ही बघितलं ते पाणी जे आहे ते चिकनचं सुटलेलं आहे. त्याच्या मगशी आपला जो यो बॉटल मसाला आहे आपण तो ये मिक्सचर मध्ये घालूया आणि बरेशी याला भी मिक्स करून शी घेऊया. तर यो जो बॉटल मसाला आहे य बी आम्ही 3 टेबलस्पून एवढा घेतलेला आहे. आता तुम्हाला जसं तिखट पसंत असेल तसं तुम्ही घ्या आणि मक्षी जो आपला खोबऱ्याचा वाटवा आहे या आपण यान घालूया आणि याला भी बरेशी मिक्स करून घेऊया. आता एकदा य मिक्सचर कोमत आयला तर आम्ही एका टोपन थोडस गरम पाणी केलं आहे आणि ते गरम पाणी आपण या मिक्सचर मध्ये घालू आणि याला एक उकळी येऊन देऊया.
याला आता आपण शिजत ठेवूया. आता याला गार्निशिंग साठी आम्ही कोथमीर न पुदिना जी होती थोडी कापलेली ते आपण घालूया. आपलं चिकन खुड्डी आता रेडी आहे. तर आपलं जे चिकन खुड्डी आहे ते रेडी आहे. तुम्ही भी करून बघा आणि तुमचे जर भी सजेशन फीडबॅक असेल ते मला सांगा माझे कॉमेंट सेक्शन मध्ये. आणि माझे चॅनलला लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू अँड लव्ह यू ऑल.